सर्वात पहिले आपल्याला नाउन कसे तयार होते ते पाहायचं आहे. मग यासाठी रूट वर्ड कोणी ना कोणीतरी लागेल. हा रूट वर्ड एकतर ऍब्जेक्टिव्ह असेल किंवा एखादा वर्ब असेल किंवा तेही नसलं तर एखादं कॉमन नाउन सुद्धा असू शकते. याचा अर्थ नाउन पासून पण नाउन तयार होऊ शकते का? हो. म्हणजे याचा अर्थ कॉमन नाउन पासून जे तयार होईल ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होईल. ऍब्जेक्टिव्ह वर्बसाठी सुद्धा काय होतील ऍब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होण्याची शक्यता दाट. मग चला यातले आपण कोणते कोणते याला सफिक्स लावू शकतो, भिन्न भिन्न प्रकारचे सफिक्स ते कोणकोणते, इथं आपण यादी जमा करू त्यांची सफिक्सेसची एक 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 एक. बघा, मी सगळ्यात पहिले घेतलं इथं वाय, दुसरं घेतलं मी टी वाय, आय टी वाय, त्याच्यानंतर आर वाय, एन ई डबल एस. पहिले हे आपण पाच सफिक्स लावून पाहूया हे कोणत्या शब्दाला लागतील की जेणेकरून नाउन तयार होईल ते सुद्धा आपण पाहूया. शब्दाची जात या साईडला पण लिहित जाऊ, तयार होणारा नाऊन एका साईडला लिहित जाऊ. बघा, वाय लागलंय. आता मी पहिला शब्द घेतला बघा बरं, ऑनेस्ट झालं. हा ऑनेस्ट मूळचा कोण आहे, ऍब्जेक्टिव्ह आहे, याची आणखीन फोड करता येत नाही आपल्याला लक्षात ठेवायचं. पण याला सफिक्स जोडून आपण याची जात बदलू शकतो. ऑनेस्टचं काय झालं, ऑनेस्टी हे झालं याच्यातील नाऊन. आपण म्हणतो ना ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ऑनेस्टी काय झालं याच्यातलं नाऊन झालं. वाय लागले नाऊन तयार झालं. बघा, जेलसला वाय लावा जेलसी, डिफिकल्टला वाय लावा डिफिकल्टी. लागलं म्हणजे याचा अर्थ वायवाले तुम्हाला आणखी सापडू शकतात. झालं. पुढचं बघा बरं, क्रुएल. क्रुएल हे पण ऍब्जेक्टिव्ह आहे आणि तुम्ही क्रुएलला काय केले, टी वाय जोडले, तर क्रुएल्टी हे पण कोण झालं याच्यातलं नाऊन झालंय. झालं. तुम्ही पुढे घेतलाय रियल, आत्ताचे रियल घेतला होता. रियल हा कोणे मूळचा ऍब्जेक्टिव्ह आहे आणि रियलला तुम्ही काय केलंय सर, रियालिटी हे कोण झालं याच्यातलं नाऊन. झालं. यामध्ये आणखीन एक शब्द मी घेतला इथं क्युरियस घेतला. क्युरियस पण हा ऍब्जेक्टिव्ह आहे पण क्युरियसला तुम्हाला जर आय टी वाय लावायचं असेल तर काय करावं लागेल बघा बरं, स्पेलिंगमध्ये काही बदल होतो का, क्युरियसला आय टी वाय लागले तर हे मात्र चुकीचं झालेलं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला आय टी वाय लावत असताना क्युरियसमधलं हे यू काय होतं, कॅन्सल होतं. झालं. हे काय लिहून तुम्ही कट करून दाखवायचं नाही कोणाला, हे डायरेक्टच लिहायचं सी यू आर आय ओ एस आय टी वाय क्युरियोसिटी. तसंच आणखीन एक शब्द आहे बघा, जनरस. हा पण मूळचा कोण आहे, ॲब्जेक्टिव्ह. इथं जनरसचं काय होईल, जनरॉसिटी. बघा मी तर आता यू लिहिलेलंच नाही आहे, हे मुद्दाम करून स्पेल मिस्टेकसाठी आपल्याला टाकतात. झालं. मुद्दाम यू घेऊन टाकती न. झालं. पुढे ब्रेव. ब्रेव हे पण मूळचं ऍब्जेक्टिव्ह आहे. ब्रेव, ब्रेवला तुम्ही लगेच आरवाय लावलं काय झालं, ब्रेवरी. तुम्ही स्लेव घेतला स्लेव, चला स्लेव पासून पण तुम्ही तयार करू शकता स्लेवरी. आपण मराठीत नाही का, शूर शौर्य, गुलाम गुलामगिरी, लगेच त्याला गिरी लावलेलं आहे त्याच्यामध्ये, झालेलं आहे त्याच्यामध्ये. बघा, स्लेव स्लेवरी, गॅलेंट असेल तर लगेच गॅलेंट्री, गॅलेंट म्हणजे सुद्धा ब्रेवच असतं गॅलेंट्री. चला, गुड, गुड हे ऍब्जेक्टिव्ह, गुडला तुम्ही लावले बघा बरं हे गुडनेस, ब्राईटनेस, बॅडनेस, डार्कनेस, तुम्ही नेस तर लावू शकता. चला, या व्यतिरिक्त आणखीन कोणी आहेत का. पुढे बघा, आय ओ यन, टी आय ओ यन, ए टी आय ओ यन, एस आय ओ यन, डबल एस आय ओ यन, ए एल, एम ई एन टी, ए एन सी ई, ई एन सी ई, फक्त सी ई, एवढे पण आपण लिहून पाहू ना. झालं की ते प्रत्येक सगळे लक्षात राहिले पाहिजे. असे जवळपास 28-29 नमुने आहेत, ते आपल्या लक्षात ठेवावे लागतील, ते लिहून लिहून पाहावं लागतील दादा वेळेस. चला, आता याच्यामध्ये आय ओ एन असणार आहे. आता बघ बरं, मी सिलेक्ट, सिलेक्ट म्हटलं की हे वर्ब आले की नाही, सिलेक्ट, रिजेक्ट. झालं. हे काय झालेले वर्ब आणि मग सिलेक्ट पासून तुम्ही तयार केलंय सिलेक्शन, हे कोण झाले याच्यातले नाऊन. हे सगळे कोण होते याच्यातले नाऊनच होते, लिहिलेले म्हणून काय झालं नाऊनच आहेत ते सगळे. ही भाग कोणाचा आहे, नामाचा आहे. सिलेक्ट सिलेक्शन, रिजेक्ट रिजेक्शन. झालं. त्याच्यामध्ये पुढे
टी आय ओ एन साठी मी इथे घेतलं बघ बरं डिस्क्राइब, ह्याच्यातलं वर्ब आहे. पण डिस्क्राइब मध्ये बघा शेवटी बी ई आहे. डिस्क्राइब मी काय करतो याच्यामध्ये डिस्क्राइब मध्ये थोडस स्पेलिंग चेंज करतो. हे बी बी ला पी करतो, वरचं दांडा काढतो खाली लावतो बघ बरं, पी करतो आणि याचं ई कॅन्सल करून याला टी आय ओ एन प्रत्यय जोडला, डिस्क्रिप्शन नाउन झालं. सबस्क्राइब सबस्क्रिप्शन, प्रिस्क्राइब प्रिस्क्रिप्शन, ट्रान्सक्राइब ट्रान्सक्रिप्शन, या पद्धतीने ही काय होतील सगळे नाम तयार होतील. चल पुढे आणखीन या बाजूला लिहितोय. ए टी आय ओ एन आहे का? हो आहे बघ ना. प्रिपेअर हे वर्ब आहे, तर प्रिपेअरचं काय झालंय? प्रिपरेशन. काय झालं कॅन्सल? शेवटचं ई कॅन्सल झालं आणि ए टी आय ओ एन लागलंय. जसं बघ एक्झॅमिन एक्झॅमिनेशन त्याला पण आपण करतोय झालं. आपण नाही घेतलं का सेंट्रलायझेशन? सेंट्रलाइजला सेंट्रलायझेशन ए टी आय ओ एन लावलेले आहेत. म्हणजे हे वर्बला ए टी आय ओ एन प्रत्यय लागलं. म्हणजे आतापर्यंत वर्बचं लागलेलं आय ओ एन टी आय ओ एन ए टी आय ओ एन हे वर्बलाच लागलेले आहेत. सुरुवातीचे हे काय लागले होते? ऍडजेक्टिव्हला लागलेले होते. आता एस आय ओ एन मध्ये बघा बरं, याच्यामध्ये मी घेतलं प्रोवाइड हे वर्ब आहे. प्रोवाइड मधलं नुसतं डीच नाही तर डी ई कॅन्सल करून त्याच्या ठिकाणी बघा बरं प्रोविजन. डिवाइड असतं तर काय केलं असतं? डिव्हिजन. झन झन वाचल शन नाही, झन झन एस आय ओ एन. चा पुढे डबल एस आय ओ एन मध्ये घेतलं परमिट. परमिट वर्ब आहे. मग याच्यामध्ये शेवटी बघ बरं हे एम आय टी आलंय. काय म्हणते? सो परमिटचं असं करून टाका ना परमिशन. याला पण परमिशनच वाचतात ना. पी ई आर एम आय टी आय ओ एन आय ओ एन लागलं की परमिशन तयार झालं. अहो करायला काय सगळंच करू शकता. मी तर म्हणतो ना तुम्ही मोबाईल टायपिंगमध्ये एका मॅसेज टाईप करता तर कुठं स्पेलिंगचं काही घेणंदेणं राहिलं नाही. प्रोनाऊन्सिएशन निघलं बद झालं, ढिंगाणं करून टाकला आम्ही. माझ्या मित्रानं तो कॉलेजला लेक्चर आहे आणि त्यानं मला एकदा विचारलं होतं की एका विद्यार्थ्यानं क्वेश्चन टॅग असा लिहिला. प्रश्न असा होता, प्रश्न असा आणि क्वेश्चन टॅग लिहिताना त्यानं असा क्वेश्चन टॅग लिहिला होता. सांगा आता हे बरोबर आहे का चूक आहे? यू आर नॉट लेझी नकार अर्थीचं होकार अर्थी क्वेश्चन टॅग होतं आणि क्वेश्चन टॅग लिहिले त्यानं आर यू. आता ते जर मौखिक परीक्षा असती, ओरल जर असती तर त्याचं बरोबर दिलं असतं, पण ती लेखी परीक्षा आहे तर त्याचा आर यू जमणार नाही. हा प्रॉब्लेम झाला आहे मोबाईल मेसेजिंगचा की रायटिंगमध्ये प्रॉब्लेम यायला लागला. बऱ्याच जणांना स्पेलिंगच येत नाही आहेत. तर आपली जरी ऑब्जेक्टिव्हची परीक्षा असली तरीही सोपं नाही, कसंही काही तयार करून जमणार नाही आहे. प्रोनाऊन्सिएशन निघलं म्हणून काय झालं? करता येत नाही, लक्ष ठेवायचं. मग परमिशन तुम्ही असं लिहिणार आहात का? तर नाही रे. एम आय टीमध्ये टी काढून तिथं डबल एस आय ओ एन लावा, झालं परमिशन. मग परमिट सारखे शब्द बघा, सबमिट सबमिशन, ओमिट ओ एम आय टी ओमिट ओमिशन, अडमिट अडमिशन ए डी एम आय डबल एस आय ओ एन अडमिशन झालं आले मिशन. त्याच्या पुढे बघा अराईव हे वर्ब आहे. अराईवच्या शेवटचं ई जर काढले तर काय तयार झाले? अराईवल. मी जर इथं ट्राय घेतले वर्ब तर काय होईल? ट्रायचं झालं ट्रायल, वायचं आय झालं आणि ए एल झालं ट्रायचं ट्रायल, रिफ्युज असेल तर रिफ्युजल. हे तुम्ही लावू शकता. पुढे घेतला मी अचीव हे वर्ब आहे. काय झालं अचीवचं? अचीवमेंट. पनिश असेल तर पनिशमेंट, जजमेंट, एनरोलमेंट, रिक्रूटमेंट, एन्जॉयमेंट, एम्प्लॉयमेंट, पेमेंट. त्याच्या एम ई एन टी तुम्ही लावू शकता. मग काही जण म्हणतील सर एम ई एन टी काढल्या की वर्ब होतं? प्रत्येक ठिकाणी एम ई एन टी एक शब्द असा आहे जिथं एम ई एन टी काढल्याने वर्ब होणार नाही. तो मूळ शब्दच एम ई एन टी सहित आहे बघ बरं, तो आहे मोमेंट. याचा एम ई एन टी काढू नका, हे मुळातच नाऊन आहे. मूवमेंट असतं तर एम ओ व्ही ई एम ई एन टी तर काढता आलं असतं, मूव वर्ब झालं असतं बघा मूवमेंट. आता ए एन सी ई सांगा ए एन. अपियर वर्ब. अपियरचं काय झालं? अपियरन्स. एंटर असं तुम्ही काय करता? एंटर सॉरी एंट्री शाबास, एंट्रन्स शाबास, एंट्रन्स एक्झाम.
मग स्पेलिंग बघा बघा, एंटर मध्ये ई एन टी ई आर होतं, एंट्रन्स करताना ई निघून गेलं आरच्या आधीचं आणि ए एन सी ई लागलं एंट्रन्स. झालं ई एन सी ई. चला मी इथं घेतलं डीफर, हे वर्ब आहे, मग मी डीफरला काय जोडले बघ बरं, डिफरन्स. कॉन्फर असेल तर कॉन्फरन्स. झालं मी जर इथे असा शब्द दिला अकर, हे वर्ब आहे, हे स्पेल मिस्टेकला बरोबर टाकतात. अकरन्स शब्द हा खास करून प्रशिक्षकाच्या आवडीचा. अकरन्स लिहिताना मग तुम्ही काय करता बघ बरं, ओ डबल सी यू आर आर, बघ बरं ई एन सी ई. इथे काय झालं, ई एन सी प्रत्यय जोडायच्या आधी आणखीन एक आर जोडा लागलं, अकरन्स, डबल आर तिथं आलेलं आहे अकरन्स मध्ये. झालं सी ई, बघा बरं इथं आता हा शब्द लिहिला मी प्रेझेंट, हे वर्ब आहे. प्रेझेंट वर्ब आहे, प्रेझेंट असतं भेटवस्तू तर ते नाऊन झालं असतं. प्रेझेंट, प्रेझेंट मध्ये तुम्ही पी आर ई एस ई एन सी ई, प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती, हे पण बरोबर आहे. प्रेझेंटला तुम्ही ए टी आय एन पण लावू शकता, प्रेझेंटेशन. काय करू शकता याचं परत बघा बरं, एकापासून किती तयार व्हायला लागलेत, प्रेझेंटेशन. झालं, आणि तुम्ही शाळेमध्ये बऱ्याच वेळेस ऐकलं असेल ए मी नाही ना तरी माझं काय करून असं पी लिहून टाकती तर पी माहिती आहे ना, आणि तुम्हाला माहिती आहे लाल अक्षरामध्ये सर असं ए लिहायचे, ए लिहिलं की समजून जायचं ॲबसेंट, ॲबसेंटी पडली, आणि पी प्रेझेंटी, प्रेझेंटी. आता प्रेझेंटी शब्द लिहावर कसं लिहितं, प्रेझेंटी. सर प्रेझेंटी शब्द असा लिहिणार प्रेझेंटी तर चक, हा शब्द असा आहे प्रेझेंटी. किती ई आले शेवटी, दोन. लक्ष ठेवायचं प्रेझेंटी हा जो शब्द आहे तो कॉमन नाऊन आहे, आणि म्हणून याच्या आधी आर्टिकल अ लावता येतं. अ प्रेझेंटी मीन्स हु, वन हु इज प्रेझेंट, जो हजर आहे त्याला प्रेझेंटी म्हणतात, आणि जो ॲबसेंट आहे त्याला ॲन ॲबसेंटी, त्याला पण डबल ई लावायचं ॲन ॲबसेंटी. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या, याच्या पुढच्या आणखीन आपण प्रत्यय पाहूया.